हॅलो एव्हरीवन, वेलकम टू लखमाई दीप्स क्रिएशन. आज आपण शिकणार आहोत केचप बॉटल पासून एक अँटिक मास्टरपीस कसे बनवायचे. तर चळूया साहित्य आणि कृतीकडे. यासाठी लागणार आहे आपल्याला केचपची बॉटल, ऍक्रेलिक कलर्स, पेंट ब्रश, आउटलाइनर, कटर, रिफिल, टॅल्कम पावडर, ग्लू आणि मोल्डिट, फेविक्रिल मोल्डिट आणि बाउल, टिश्यू पेपर. तर ही जी बॉटल आहे ह्याला आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे 20 मिनिटं, जेणेकरून की त्यावरचे जे स्टिकर्स आहेत ते निघतील. स्क्रबरच्या सहाय्याने तुम्ही ते काढू शकता. त्यानंतर आपल्याला बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि समप्रमाणातच आपल्याला त्यामध्ये ग्लू घालायची आहे. तर ही ग्लू आणि पाणी याची क्वांटिटी सारखीच असली पाहिजे. ब्रशच्या सहाय्याने त्याला पूर्णपणे मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर हे जे तयार झालेलं आर्ट पेस्ट आहे हे आपल्याला बॉटलवर लावून घ्यायचं आहे. तर मी बॉटलचा मधला भाग रिकामा ठेवते आहे. तर खालच्या आणि वरच्या भागात आपल्याला अशाच प्रकारे ही आर्ट पेस्ट जी आहे ती स्प्रेड करून घ्यायची आहे. व्यवस्थित लावल्यानंतर त्यावर मी टिश्यू पेपर अर्धा कापून घेतलेला आहे. तो टिश्यू पेपर त्यावर लावते आहे. तो टिश्यू पेपर लावताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की ते आर्ट पेस्ट पूर्ण व्यवस्थित लागली पाहिजे आणि टिश्यू पेपर सुद्धा बॉटलवर व्यवस्थित चिकटला पाहिजे. तर ह्याची काळजी घेऊन आपल्याला या प्रकारे टिश्यू पेपर पूर्ण बॉटलवर व्यवस्थित रित्या चिकटवून घ्यायचा आहे. हा जो चिकटवणार आहे तर त्यावर वरतून सुद्धा आपल्याला थोडी पेस्ट लावून घ्यायची आहे जेणेकरून की तो चांगला चिकटेल. तर ही ज्याप्रमाणे मी दाखवते त्याप्रमाणे खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला पेस्ट लावून घ्यायची आणि उर्वरित जो टिश्यू आहे तो खाली मी असा दाबून दिलेला आहे. तर तो आपण असा फोल्ड करू शकता. व्यवस्थित त्याला आर्ट पेस्ट लावल्यानंतर ह्याच प्रकारे टिश्यू पेपर पूर्ण बॉटलला व्यवस्थितपणे खालच्या आणि वरच्या बाजूला लावायचा आहे आणि त्याला थोडं वाळायसाठी अर्धा तास आपल्याला बॉटलला ठेवून द्यावा लागेल जेणेकरून की तो चांगल्या प्रकारे स्टिक होईल. त्यानंतर फेविक्रिल मोल्डिट आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये दोन पाऊच मिळतील, एक हार्डनर आणि सॉफ्टनर. तर हे कशा प्रकारे मिक्स करायची याची प्रोसिजर पूर्ण मागच्या बाजूला दिलेली आहे. तर हे दोन्ही एकत्र घेऊन यांना चांगलं मळून घ्यायचं आहे. दोन्ही एकत्र करायचे, जसं एमसील आपण वापरलं असेल कधी तर त्याप्रमाणे त्याला हे करायचं आहे. आणि पावडर, टॅल्कम पावडर घ्यायची आहे जेणेकरून की ते चिकटणार नाही हाताला. स्टिकीनेस जो असतो तो कमी होतो पावडरमुळे. मग आपल्याला त्याचा छान असा नरम गोळा तयार होईल. त्या गोळ्याला आपल्याला गोल 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 ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणे त्याच्या असे दोरे काढल्यासारखे आपल्याला लांब 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 वायर सारखं बनवायचं आहे. तर तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला हा जो गोळा आहे हा पूर्ण एकाच वेळी करायचा नाही आहे. आपल्याला तो ग्लूच्या साह्याने बॉटलवर चिकटवून घ्यायचा आहे. तर तो चिकटवताना आपल्याला व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचा आहे. लक्षात घ्या की मी तुम्हाला सांगितलं हा लगेच हार्ड होतो, म्हणजे 20 ते 25 मिनिटांमध्ये तो इतका कडक होतो की तो दगडासारखा कडक होतो. त्याच्यामुळे तो लवकरात लवकर चिकटवायचा आहे आणि चिकटवण्यासाठी आपल्याला ग्लूचा वापर करायचा आहे. तुम्हाला जे पॅटर्न हवे असतील, जशा प्रकारे तुम्हाला तिथे डिझाईन करायचं असेल तसे तसे तुम्ही त्याचा पॅटर्न बनवू शकता. अगदी क्ले जशी आपण मॉडेलिंग क्ले जशी यूज करतो तशाच प्रकारे तुम्ही हे यूज करू शकता. तसेच आपल्याला जसं वरच्या बाजूला आपण लावलेलं आहे तसंच खालच्या बाजूला सुद्धा लावायचं आहे. त्याकरता आपल्याला पुन्हा फेविकॉल किंवा ग्लू जो आहे आपण वापरणार जो कुठला तो आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला जसं वरती चिकटवलं आहे तशाच प्रमाणे खाली पण चिकटवून घ्यायचं आहे. आणि लक्षात घ्या की जेव्हा चिकटवणार तेव्हा जेव्हा उर्वरित जो भाग असतो तो कापण्याकरता आपल्याला कटरचा वापर करायचा आहे. कटरनी उर्वरित भाग कापून तो व्यवस्थित एकमेकांवर जोडून घ्या. त्यानंतर आपल्याला ज्या ज्या प्रकारच्या पॅटर्न नुसार आपल्याला तयार करायचं असेल तसं तसं आपण ते तयार करून घेणार आहोत. तर मी इथे तुम्हाला एक पॅटर्न तयार करून दाखवते आहे. मी एक लांब आता तुम्ही बघा की इथे मी एक भाग कापून घेतलेला आहे आणि दोन बाजूंकडनं पहिले एका बाजूकडनं गोल 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 आतमध्ये फिरवते आहे. त्यानंतर दुसरी बाजू घेते आहे, दुसऱ्या बाजूने सुद्धा तसंच करते आहे. गोल 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 फिरवून त्याला आतमधल्या बाजूला आणते आहे. म्हणजे जर तुम्ही संस्कार भारतीची जर रांगोळी करत असेल तर गोपद्म जसे काढतो तशाप्रमाणे हे तयार झालंय. मग मधोमध त्याला पकडा आणि खालच्या बाजूला त्याला
दाबल्यानंतर असा सुंदर असा आकार तयार होईल। तर असेच आपण बाकीचे पण आकार तयार करून घ्या, जेणेकरून की आपण आपल्या डिझाईनमध्ये ते उत्तमरित्या चिकटवू शकतो। पुन्हा पद्धत तीच, आपल्याला ग्लू लावायचा आहे आणि तो ते जे पॅटर्न केलं आहे आपल्या आवडीनुसार जसं जसं जिथे जिथे चिकटवायचं आहे तसं ते आपण ग्लूच्या साह्याने चिकटवू शकतो। असंच पूर्ण लावून घ्यायचं आहे। शिवाय आपण टिश्यू पेपर लावल्यामुळे पेन्सिलच्या साह्याने आपल्याला जशी डिझाईन हवी आहे तशी आपण त्यावर आखूनही घेऊ शकतो, जेणेकरून की आपण उत्तमरित्या त्यावर डिझाईन चिपकवू शकतो। मी इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स कसे तयार करते आहे ते एक एक दाखवते आहे। तर आपण हे लावून घेतल्यानंतर आता इथे खाली मी एक गोल केला आहे, त्याला कॉइन सारखा लुक देण्यासाठी मी गोल त्यावर चिपकवून घेते आहे आणि रिफिलच्या साह्याने, रिफिलच्या मागच्या बाजूने त्यावर मी थोडा पॅटर्न पण तयार करून घेणार आहे। अशाच प्रकारे आपल्याला खालती आणि वरती सगळीकडे लावून घ्यायचं आहे। टिश्यू पेपरचा एक गोळा तयार करा आणि बॉटलचं जे कॅप आहे त्याच्यावर तो गोळा ग्लूच्या साह्याने चिपटवून घ्या। त्यानंतर आर्ट पेस्ट लावून टिश्यू पेपरने पूर्ण तो कव्हर करून घ्या। त्यानंतर आपल्याला एक फेविक्रिलचा जो मोल्डेडचा आहे त्याचा गोळा घ्यायचा आहे। त्याला कुठलाही सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट म्हणजे अगदी पेन्सिल असेल, ब्रश असेल किंवा कुठल्याही किंवा लाटणं पण तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं त्यानुसार तुम्ही घेऊन त्याचं अशी छान पोळी लाटून घ्या, त्याला छान लांब करून घ्या। जसं मी तुम्हाला सांगितलं की तो लगेच कडक होतो, 20-1 मिनिटांमध्ये कडक होतो, तर तो कडक होऊ देऊ नका। त्यासाठी थोड्या थोड्या प्रमाणात त्याला मिक्स करा आणि वापरा। तर अशा प्रकारे आपण पोळी लाटल्यासारखी त्याला लाटतो आहे। ही जी लाटलेली पोळी आहे किंवा हे जे तयार केलेलं आपण फ्लॅट तयार केलेलं आहे मोल्डेड, ते आपल्याला असं झाकणवर पुन्हा पद्धत तीच ग्लूच्या साह्याने पूर्ण लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित ते कॅपवर स्प्रेड करायचं आहे। इथे मी तुम्हाला छोटंसं पॅन दाखवते कसं तयार करायचं आहे। गोल तयार केला, त्यानंतर त्याला वरती दाबल्यानंतर असा थोडा पानाचा आकार तयार झालेला आहे। हा जो पानाचा आकार आहे आपल्याला हा पण लावून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी बाकीचे पण बनवले आहे आणि ही जी वरती कॅप आहे बघा, मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी त्याला पूर्ण स्प्रेड केला आहे त्या बॉटल कॅपवर आणि हे जे पॅटर्न आहे हे सुद्धा मी त्यावर चिकटवते आहे। तर असंच आपण हे तयार झाल्यानंतर रिफिलचं जे मागची बाजू असते त्या मागच्या बाजूने आपण अशी डिझाईन त्यावर तयार करणार आहोत। तर रिफिल घेतली आहे मी आणि रिफिलनी मागच्या बाजूने गोल गोल त्यावर सुंदर डिझाईन तयार करते आहे। तसंच रिफिलची जी टीप आहे त्या टीपने सुद्धा मी पानांमध्ये, अगदी टीपने फक्त टोचते पण छान पॅटर्न तयार होत आहे। तर आपण असं छोट्या छोट्या घरगुती वस्तू वापरून सुद्धा उत्तमरित्या वेगवेगळे पॅटर्न तयार करू शकतो। तसंच हे जे खाली गोल लावले होते त्यात पण मी रिफिलच्या साह्याने करून घेतलाय। तुम्हाला एक पॅटर्न मी तसं करून दाखवते आहे खाली। तर बघा मी काय केलं, एक गोल घेतला आहे त्याला फेविकॉलच्या साह्याने पुन्हा चिकटवलेला आहे आणि त्यानंतर त्या तो जो गोल आहे तो व्यवस्थित चिकटवलेला आहे। त्यानंतर रिफिलचं जे मागची बाजू आहे त्याने मी त्याला अगदी दाबलं तर अतिशय सुंदर अशी डिझाईन तिथे तयार होते। अशीच आपल्याला पूर्ण बॉटलला अशीच डिझाईन तयार करून घ्यायची आहे। पुन्हा थोडं टॅल्कम पावडर टाकून घेतलं, त्यानंतर ब्रशच्या साह्याने मी काय करते आहे त्याची पोळी लाटून घेते आहे। ही पोळी मी कशासाठी लाटते आहे तर मला वेगवेगळे पॅटर्न तयार करायचे आहेत, तर मी आता फ्लोरल पॅटर्न तयार करते आणि हे फ्लोरल पॅटर्न तयार करण्यासाठी मी कुकी कटरमधलं जे फ्लावरचं हे बघा कुकी कटर आहे, याने मी एक फ्लावरचा पॅटर्न करून घेते आहे। अतिशय सोप्या पद्धतीने तयार होतं हे आणि हे बघा अशा प्रकारे फूल तयार झालेलं आहे। तर अशीच मी बाकीची फुलं पण तयार करून घेणार आहे, जेणेकरून की ती माझ्या डिझाईनमध्ये मी लावेल। अशाच प्रकारे सगळे डिझाईन तयार झाल्यानंतर आपल्याला हे आता बॉटलवर ज्या बाजूला मला लावून घ्यायचं आहे त्या बाजूला मी इथे फेविकॉलच्या साह्याने चिपटवते आहे। तर बघा हे जे आहेत फूल हे मी तिथे रिकाम्या जागेमध्ये मला जिथे वाटतंय त्या पॅटर्नमध्ये मी ते लावून घेते आहे। पुन्हा मधली जी बाजू आहे ती तर ते फूल सुंदर दिसायला हवं म्हणून पुन्हा रिफिल घेते आहे आणि रिफिलच्या मागच्या बाजूने तिथे मध्ये एक छान गोल तयार करते आहे। तर बघा हे अतिशय सुंदर असं फूल तयार झालेलं आहे। असंच आपल्याला हे जी फुलं आहेत ही क्रमाक्रमाने त्या डिझाईनमध्ये आपल्याला लावून घ्यायचे आहे। पद्धत तीच आहे, तसंच आपल्याला
रिफिलच्या सहाय्याने मागच्या बाजूने त्यावर पॅटर्न तयार करून घ्यायचं आहे. तर असं आपल्याला पूर्ण बॉटलवर हे लावून घेतल्यानंतर ही बॉटल अशी दिसेल. इला वाळायला साधारण अर्धा तास ठेवा. त्यानंतर लाल रंगाचा ऍक्रेलिक कलर जो आहे, रेड ऍक्रेलिक कलरनी आपल्याला पूर्ण पेंट करून घ्यायचं आहे. तुम्ही याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचे रंग वापरू शकता. काळा रंग सुद्धा अतिशय उत्तम दिसेल. तर मी इथे लाल रंग लावते. लाल रंग पूर्ण बॉटलला लावून झाल्यानंतर आपल्याला गोल्डन कलरचा ऍक्रेलिक कलर घ्यायचा आहे. आणि हा जो ही डस्ट फॉर्म मध्ये हा कलर आहे, हा जो कलर आहे हा हाताने लावायचा आहे. बघा, मी इंडेक्स फिंगरवर फिंगर टिपवर घेते आहे आणि हातानेच तो लावते आहे. तर हे हाताने लावण्याची जी मजा आहे ही काही औरच आहे. ब्रशपेक्षा हाताने हा कलर अतिशय सुंदर, हे जे वरती पॅटर्न जे असे वर आलेले पॅटर्न आहे त्याला त्या डस्टनी, गोल्डन डस्टनी अतिशय सुंदर पेंट होतं आणि पेंट करताना एक वेगळीच मजा पण येते. तर मी हे पूर्ण बॉटलला अशाच प्रकारे जे पॅटर्न आहे त्याला मी गोल्डन कलर लावून घेते आहे. आणि मधल्या भागात जेव्हा तुम्हाला लावायचं आहे तेव्हा मात्र तुम्ही ब्रशचा नक्की वापर करू शकता. असंच आपल्याला खाली पण लावून घ्यायचं आहे. बघा, मी एका फुलाला तुम्हाला करून दाखवते आहे. फक्त स्प्रेड करायचं आहे, तुम्ही बघा. आणि अतिशय सुंदर असं ते एम्बॉस केल्यासारखं सुंदर ते फूल असं वरती दिसतं आहे. आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण त्या इंडेक्स फिंगरने आपण जेव्हा त्याच्यावर हे करतो. आणि अशा प्रकारे पूर्ण हे तयार आहे. पुन्हा तेच ब्रश घ्या. ब्रशने तुम्हाला जर असं वाटलं तर थोडं मध्ये मध्ये त्याला असा गोल्डन लुक द्या. तर ती खूप सुंदर अशी अँटीक अशी, आत्ताच बघा किती सुंदर दिसते ही कलाकृती. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे बॉटलचं कॅप आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि जे वरची जी बाजू आहे वरच्या बाजूमध्ये पण तुम्ही काय करू शकता, त्याला पेंट लावू शकता. आता आतमध्ये आपल्याला लाल रंग टाकायचा. हा का टाकायचा आहे, तर ही जी मधली रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला तो असा पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा आहे. तो आतमध्ये लागल्यामुळे त्याचा एक लुक जो आहे तो खूप सुंदर आणि वेगळा दिसतो. तर बघा, हा पूर्ण मी कलर स्प्रेड केल्यानंतर अशा प्रकारे ही आपली बॉटल तयार आहे. सजावटीसाठी किंवा गिफ्टसाठी पण एक उत्तम पर्याय आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज लगेच मिळतील. तोवर मस्त रहा, स्वस्थ रहा आणि हो कलाकृती नक्की करून बघा. धन्यवाद.